सत्ता असो की नसो सर्वसामान्य माणसाचा विकास केंद्रबिंदू मानून काम करणारा भारतीय जनता पक्ष आहे असे प्रतिपादन भाजपचे मावळ लोकसभा प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी केले. भारतीय जनता पक्षाचा 45वा स्थापना पनवेल तालुका आणि शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की देशाचा विकास महत्त्वाचा आहे हे जाणून पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवस रात्र मेहनत घेत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात संपूर्ण जगात भारताची एक मजबूत न झुकणारा आणि विकासाकडे झेप घेणारा भारत अशी प्रतिमा तयार झाली असून पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सर्वांना अभिमान आहे. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी देशात विकासाची मुहूर्तमेढ रोवली आणि तो वारसा पंतप्रधान म्हणून नरेंद्रजी मोदी यांनी पुढे नेत देशाला विकासात्मक चेहरा दिला आहे. जगात सर्वात जास्त सदस्य असलेला हा पक्ष आणि सबका साथ सबका विकास हा मूलमंत्र विधायक कार्याला प्रेरणा असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच अनेकांनी आपले आयुष्य पक्षासाठी वेचले आहे असे अधोरेखित करून त्यांच्याप्रती आदर भावना व्यक्त करतानाच त्यांनी स्थापना दिनानिमित्त सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छाही दिल्या. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी पक्ष आणि धोरणे याविषयी मार्गदर्शन केले. तसेच पक्षाची वाटचाल नेत्यांच्या नेतृत्वाने आणि कार्यकर्त्यांच्या खंबीर साथीने दैदिप्यमान झाली आहे. सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा आणि लोकहिताचे कार्य करणारा हा पक्ष असल्याचेही सांगितले. यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ॲडव्होकेट प्रकाश पिनेदार, चारुशीला खरत, ज्येष्ठ कार्यकर्ते अतुल पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस भूपेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, अजय बहिरा, तेजस कानपिळे, समीर ठाकूर, माजी नगरसेविका दर्शना भोईर, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्ष राजश्री वावेकर, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, शहर अध्यक्ष सुमेध झुंजारराव, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, ज्योती देशमाने, शिल्पा म्हात्रे, विनोद पाटील, अभिषेक भोपी, प्रीतम म्हात्रे, रुपेश नागवेकर, विशाल मस्कर, अशोक साळुंखे, रमेश नायर, पवन सोनी, महेश सरदेसाई यांच्यासह ज्येष्ठ कार्यकर्ते, महिला पदाधिकारी आणि युवा कार्यकर्ते उपस्थित होते. जनसंघाच्या काळापासून जे सिद्धांत मानले भारतीय जनता पार्टीनं त्या सिद्धांतावरती काम करत राहिलो. लोकांनी चेष्टा केली पण ते चेष्टेच्या पलीकडे सुद्धा काम करत राहिलो. आज सत्ता भारतीय जनता पार्टीच्या हातात आहे, पण सत्ता असो किंवा नसो भारतीय जनता पार्टी प्रामुख्यानं तीन विषयांवरती काम करत राहिली. अमित शाह ज्यावेळेला केंद्रीय अध्यक्ष होते त्यावेळेला त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, भारतीय जनता पार्टी राजकारणात कशासाठी. एखाद्या वेळेला एखाद्या माणसाला विचारते तुम्ही राजकारणात कशासाठी आहे, पण एखादा राजकीय पक्ष राजकारणात कशासाठी आहे असा प्रश्न सहसा विचारला जात नाही. पण अमित भाईंनी त्या प्रश्नाचं उत्तर देखील दिलं. त्यांनी सांगितलं तीन सिद्धांतांवरती आम्ही काम करतोय, जातीयवाद, वंशवाद आणि तुष्टीकरण याचं राजकारण आम्हाला संपवायचंय. या देशामध्ये काँग्रेस पक्षानं राज्य केलं जाती मधल्या भेदांच्या आधारे हे या देशाला आपल्या हातातली बटीक ठेवण्याचा प्रयत्न, सत्तेची बटीक बनवून ठेवण्याचा प्रयत्न काँग्रेसनं सातत्यानं केला. तो जातीयवाद संपवत या देशामधल्या प्रत्येक माणसाला काम करण्याचा अधिकार आहे. आज आपण इथे जमलेलो आहोत, एकमेकांकडे पाहूया आणि आपण एकमेकांच्या शेजारी उभं असताना आपण एका वर्गाचे एका जातीचे एका बाजूला उभे राहिलो नाही. कारण भारतीय जनता पार्टी सबका साथ सबका विकास हा मोदीजींचा मंत्र घेऊन काम करते. वंशवादाच्या बाबतीमध्ये मोदीजींनी सांगितलं आणि याच्या आधी अनेकांनी सांगितलेलं आहे की एक पक्ष त्या पक्षाचीच या ठिकाणी त्या एका कुटुंबाचा सगळा पक्ष हे मोदीजींनी किंवा भारतीय जनता पार्टीनं कधी होऊ दिले नाही. दर 3 वर्षांनी आपला अध्यक्ष बदलत राहतो, मंडलांचे अध्यक्ष बदलतात, जिल्ह्याचे अध्यक्ष बदलतात आणि त्यामुळे प्रत्येकाला इथे काम करण्याची संधी आहे. आपण आज इथे पुढे उभे असा मागे उभे असा भारतीय जनता पार्टीमध्ये जो मेहनत करेल त्या प्रत्येकाला काम करण्याची संधी आहे. 6 एप्रिल 1980 साली ज्यावेळेला अधिवेशन झालं मुंबईला आणि त्या अधिवेशन म्हणजे मुंबईमध्ये आपल्या 6 तारखेला आपल्या भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली आणि 6 एप्रिल 1980 पासून ते आतापर्यंत वेगवेगळी स्थित्यंतर आपल्या सगळ्या पक्षांनी पाहिलेले आहेत. आपल्या सगळ्यांनाच ती माहिती आहे. 2 खासदार होते आणि आता पूर्ण जगातला सर्वात मोठा पक्ष हा आपला झालेला आहे. गेली 10 वर्ष माननीय आपले नेते मोदीजींच्या नेतृत्वाखाली जे सरकार काम करते ते सरकार काम करते त्याच्या आधारे आपण तळागाळातल्या नागरिकांपर्यंत सगळ्या सरकारच्या योजना या पोहोचू शकलेलो आहोत आणि त्यांचा विकास करण्याचं भाग्य खऱ्या अर्थाने आपल्याला लाभलेलं आहे. आणि असं 2 वेळा
मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकार जी आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करते आणि परत एकदा तिसऱ्यांदा आपल्याला मोदीजींच्या नेतृत्वाखालचं सरकार पुन्हा एकदा आणायचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आपण सगळेजण गेली अनेक वर्ष काम करतोय, अनेक महिने आपण वेगवेगळ्या बैठका घेतोय आणि येणारी जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये अब की बार साचो पार असा जो आपला नारा आहे तो नारा आपण सगळेजण अत्यंत मेहनत करून नक्कीच पूर्ण करणार आहोत.